शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण आणि युवा संवाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जुन्नरचे आमदार अतुल बेनके तसेच विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा संवाद कार्यक्रमामध्ये जुन्नरच्या या दोन्ही युवा नेत्यांना उपस्थित विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि या युवा नेत्यांनी त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरेही दिली. माननीय आमदार अतुलजी बेनके यांच्यासाठी माझा प्रश्न आहे, ज्या निर्भय आहे त्यांच्यावरती जे अत्याचार झाले तर त्यांच्या जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती अद्यापही काही कारवाई झालेली नाहीये, तर तुम्ही एक आमदार या नात्याने काय तुमचं म्हणणं असेल? सर, कायद्याची त्रुटी की महिला अजून सुरक्षित? प्रश्न तुमचा मला समजला. मी आधीच बोललो आहे की महिलांचा सन्मान व्हायला पाहिजे आणि त्याशी बारकाईने मी लक्ष देतो. सत्यशील वेगळे ते म्हणजे लगेच एन्काउंटर करून टाकायचं. पण महाराष्ट्र सरकारमध्ये अजितदादा पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आता एक नवीन कायदा करतोय. जिथं जिथं अशा घटना घडेल, काही राज्यांमध्ये तो कायदा केलेला आहे की आंध्राने केलेला, आंध्र प्रदेशने, की जो दोषी असेल किंवा जो आरोपी असेल त्यांना 21 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र शासनाचा करेल आणि त्या करण्यासाठी मी स्वतः आग्रही राहील. आता अध्यक्षांमध्ये आपण अपेक्षा धरू की तो कायदा पारित होईल. सर, आता जे ज्योती सिंग आहे ते 2012 मध्ये तिच्यावरती रेप गँग रेप होऊन तिचा मर्डर केला, तर आता 3 मार्चला त्यांना फाशी होती. सर, एवढं लेट का? बरोबर आहे. आता जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. एखाद्याला न्याय मिळाला आणि त्याला जर उशीर लागला तर निश्चित प्रकारे त्याच्यावर अन्याय होतो. अशा प्रकारची भूमिका समाजाची आहे आणि ती माझी पण आहे. लवकरात लवकर आरोपींवर शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यासाठीच आता हा नवीन कायदा करून आपण ते करतोय. कारण कायद्याच्या चौकटीमध्ये जर अडकलं तर अनेक गोष्टी असतात, त्याच्यावर सरकार पोलीस यंत्रणा काही करू शकत नाही. ते आता फास्ट ट्रॅकवर नेऊन मुलींची सुरक्षितता वाढण्यासाठी आपण निश्चित प्रकारे तो कायदा आता पुढं त्याचा अंमल करू. थँक्यू सर. थँक्यू. पुढील प्रश्न विचारायचे. आमदार साहेबांना माझा प्रश्न आहे की आपल्या ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील मुलं उच्च शिक्षित व तंत्र शिक्षित असतात, पण त्यांना नोकरीसाठी मुंबई पुणे अशा मोठ्या शहरात जायला लागतं. पण आपण जुन्नर MIDC करण्यासाठी काय प्रयत्न करत आहात? जुन्नर तालुक्यामध्ये एक स्मॉल स्केल इंडस्ट्री वल्लभ शेट बँकेनी कांदळ इथं निर्माण केलेली आहे. जुन्नरमध्ये GMRTचा मोठा प्रकल्प असल्यामुळं इथं इंडस्ट्रीयल झोन अलाउड नाही आहे. आपल्या तालुक्यातली मुलं खूप शिकलेली आहेत. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या तालुक्यामध्ये कुठला असेल तर रोजगाराचा आहे. रोजगाराची संधी जर उपलब्ध करायची असेल तर टुरिझमशिवाय पर्याय नाही. म्हणून टुरिझमचे 2 प्रकल्प यंदाच्या नवीन सरकारच्या माध्यमातून येत्या शिवजयंतीला त्याची घोषणा होणार आहे. एक प्रकल्प म्हणजे येडगाव धरणाच्या शेजारी 67 एकर्समध्ये यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प मंजूर करतोय, ज्याच्यामध्ये रोज जवळपास 5 ते 6 हजार पर्यटक त्या प्रकल्पाला येतील अशा प्रकारचा नवीन प्रकल्प करतोय. अजून एक मोठा जो टुरिझम प्रकल्प आहे तो मानिटो इथं आपण करतोय, ज्याच्यामध्ये बिबट निवारा केंद्र आहे, त्याची साईज आपण 10 टाइम्स वाढवतोय आणि तिथल्या बिबट निवारा केंद्रामध्ये आपण झू करणार आहोत. माणसांना बिबट निवारा केंद्र बघण्यासाठी मनाई आहे, कारण माणूस त्या बिबट निवारा केंद्रामध्ये गेला तर बिबट आक्रमक होतो, तो उड्या मारतो, त्याला इंजरी होती, म्हणून शासनाने त्याच्यावर बंदी केली. पण त्याच्यामध्ये आता अशी योजना केलेली आहे की फक्त माणसांना बिबट्या दिसल पण बिबट्याला माणूस दिसणार नाही अशा प्रकारचं नाविन्यपूर्ण डिझाईन केलेलं आहे, त्याची पण घोषणा होणार आहे. आणि नवीनच एक अजून घोषणा, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्या शिवजयंतीच्या निमित्ताने तिथं करणार आहे. तो अधिकार त्यांचा असल्यामुळे मी तो करू शकत नाही. निदान ती घोषणा ऐकण्यासाठी तरी तुम्ही सर्वजण या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. नमस्कार. पुढचा प्रश्न चेअरमॅन साहेबांसाठी असेल.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी किंवा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण कारखान्यामार्फत काय योजना राबवलेल्या आहेत? आता काय सगळ्यात महत्वाचं, काही उत्तम कामगारांची मुलं इथं काय कोण नाही, त्यामुळं त्यांच्यासाठी आम्ही साखर शाळा असेल, त्यांच्यासाठी साईटवर आल्यानंतर कारखान्यावर त्या ठिकाणी त्यांचे शिक्षण असेल. आत्ता ज्या डोंगरे सरांना या ठिकाणी पुरस्कार जो दिला आहे ते त्या ठिकाणी साखर शाळेवर काम करत आहेत आणि अनेक साखर शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण द्यायचं काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांची मुलं ती शेतावर जाऊ नये, ती शाळेमध्ये राहायला पाहिजे. मग त्यांचं कपडे असतील किंवा त्यांचं शिक्षण असेल, वया असतील, पुस्तकं असतील किंवा काय ज्या गोष्टी असतील, जेवणापासून तर सांभाळायचं काम आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी करतोय. परंतु हा सिजनेबल कार्यक्रम असल्यामुळे ती मुलं परत त्या ठिकाणी जातात, त्यामुळं पण त्यांचं शिक्षणाचं काम आपण करतो. एक शेवटचा प्रश्न आहे. माझा प्रश्न माननीय आमदार साहेबांसाठी असेल. महिला मुलींसाठी स्वतंत्र व्यवसाय अथवा नोकऱ्या ग्रामीण भागात उभ्या कराव्यात असं तुम्हाला वाटतंय का, किंवा त्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? मी ऑलरेडी फाउंडेशन चालू केलेलं आहे, त्याच्यामध्ये जे रोजावर जाणाऱ्या महिला आहेत त्यांना घर बसल्या काम आम्ही चालू केलं आहे. त्याच्यामध्ये आत्ता सध्या 1000 फिमेल्स काम करत आहेत. सुप्रियाताई त्यांचं गाईड केलेलं आहे, माझे मिसेस त्याच्यावर बघत आहेत. कागदी पिशव्या बनवण्याचं काम आम्ही त्यांना देतो आहे आणि रोज त्यांना जवळपास 400 ते 500 रुपये त्याच्यातून उत्पन्न होईल असा तो मी कार्यक्रम चालू केला आहे. आता नवीन पिढी शिकलेली आहे म्हणून स्वतंत्र महिलांना काय केलं पाहिजे असं मला वाटत नाही. तुम्हाला सर्वांना रोजगाराची समान संधी इथं उपलब्ध होईल या प्रकारची योजना करतो आहे आणि त्या फाउंडेशनच्या वतीने अजूनही मी माझे इथं सर्व लोक जे उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की तुमच्या इथे एखादा ग्रुप असेल महिलांचा जो खरंच कष्ट करून पैसे कमवत आहे किंवा त्यांची परिस्थिती चांगली नाही, त्यांना घर बसल्या देण्यासाठी आमच्याकडे भरपूर काही काम आहे, त्यांनी ते योग्य काम केलं तर त्यांची अधिक उन्नती करण्यासाठी आम्ही तयार आहोत. जे काय प्रोडक्ट बनवतील त्याची संपूर्ण मार्केटिंग करण्याची म्हणजे विक्रीची जबाबदारी ती स्वतः मी उचलली असल्यामुळं आता 1000 महिला घर बसल्या आम्ही त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न आहे. हा, माझा प्रश्न व्यासपीठावरील दोन्ही मुख्य पाहुण्यांसाठी आहे की दोन्ही मान्यवर वेगवेगळ्या पातळीवर जुन्नर तालुक्यात प्रतिनिधित्व करीतात, तर पुढील 10 वर्षात जुन्नर तालुक्याच्या विकासाची काय योजना असेल? मनामध्ये खूप संकल्पना आहे. आधीच्या नेत्यांनी पाया रचलेला आहे. आपल्या तालुका सुजलाम सुफलाम पाण्यामुळं झाला आहे. आपल्या तालुक्यात महाराष्ट्रात कुठेच नाही अशी 5 धरणं आहेत. शेती पुरली, शेतीला बाजारभाव देण्यासाठी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली बाजार समिती उभ्या राहिल्या, प्रत्येकाच्या घरामध्ये पैसा आला, विघ्नर कारखाना उभा राहिला, प्रत्येकाच्या घरामध्ये अधिकचा पैसा आला, शैक्षणिक संकुलं उभी राहिली, मुलं शिकू लागली. आता भविष्यात आपल्याला तालुक्याला जर दिशा द्यायची असेल तर रोजगारासाठी भव्य प्रकल्प इथं आले पाहिजे. टुरिझम आपल्या तालुक्याचं पोटेन्शियल आहे, पर्यटन आपल्या ताकद आहे आणि त्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या तालुका समृद्ध होईल असा आमचा सगळ्यांचा मानस आहे. म्हणून या तालुक्यामध्ये आता सध्या 3 दाढीवाले नेते म्हणजे खासदार मी आणि सत्यशील दादा आम्ही एकत्रितपणे हा तालुका पुढं चांगला दृष्टिकोनातून नेण्यासाठी सज्ज आहोत. बरोबर आहे ना. आता हा सर्वांगीण जुन्नर तालुक्याच्या बद्दलचा जो काय आराखडा आहे त्याबद्दल आमदार साहेब या ठिकाणी बोलले. खर तर आपण गेले बऱ्याच वेळापासून पाहत आहे का नोकरीचा विषय झाला, जुन्नर तालुक्यात MIDC नाही, वेगवेगळे प्रकार आहेत, नोकरी नाही आहे. हाच उद्देश आम्ही पण डोळ्यासमोर ठेवलाय का आता जे आम्ही काही याच्यामध्ये बदल करणार आहे. आताच तर तुम्ही पाहिलं का गेले 5 वर्षापासून आम्ही कारखान्याच्या माध्यमातून एक महाराष्ट्रामधल्या असलेल्या कारखानदारीमध्ये 5 नंबरच्या आतमध्ये असलेला आपलं विघ्नर कारखान्याचं नाव आवर्जून घेतलं आणि त्याचा खरं तर तुमच्या आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. मागच्या दिवाळीमध्ये ज्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांना पेमेंट जमा केलं तर जोपर्यंत पेमेंट जमा करत नव्हतं त्यापर्यंत शेतकऱ्यांची दिवाळी होत नव्हती. जोपर्यंत पेमेंट जमा करत नव्हतं तोपर्यंत व्यापाऱ्यांचा व्यापार होत नव्हता.
प्रत्येक जण विचारायचा मला का किराणा मालाचा दुकानदार कपड्याचा दुकानदार मालक तुम्हाला फोन करायचा का पैसे जमा कधी करायचं म्हणतो तुझा संबंध काय वाटलं तर मी जोपर्यंत शेतकऱ्याला पैसे देत नाही तोपर्यंत तो शेतकरी माझ्या दुकानापर्यंत येत नाही आणि मग त्याच्या दुकानापर्यंत जाण्यासाठी त्याला पैसे द्यायला लागतात तर दिवाळीला सुद्धा आम्ही ते पैसे फक्त वेळेवर पेमेंट करतो खऱ्या अर्थानं विकासाची कामं होतील नाही होतील ते मला काही माहीत नाही परंतु जर शेतकऱ्याला त्याचे ऊसाचे पैसे पोहोचले नाही तर त्याचं घर बरबाद होईल त्याचे संसार त्या ठिकाणी चालणार नाही खऱ्या अर्थानं तो त्याच्या ऊसाच्या पेमेंटचं नियोजन करतो त्याच्या मुलीचं लग्न असेल घराचं काम असेल किंवा अन्य हॉस्पिटलचं काम असेल या ऊसाचे पैसे आपल्याला आल्यानंतर आपला प्रपंच याच्यावर चालणार आहे हा विचार करून आम्ही खरं तर संस्था चालवतो जर मग आज जर पाहिलं तर विन्नर कारखाना जर जुन्नर तालुक्यातून जर बाजूला काढला तर तुमच्याकडं परिस्थिती कशी होईल त्या तुम्हीच त्याचा विचार करा म्हणून आमच्या डोळ्यासमोर ही जी काही काम देऊ जी आहे ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे म्हणून डोळ्यात अंजन घालून आम्ही खरं तर ही संस्था त्या ठिकाणी चालवतो आणि भविष्य काळामध्ये अजून त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल करू किंवा काही ना काहीतरी उभं करून शेतकऱ्यांना याच्यामध्ये जास्तीत जास्त अजून कशा जास्त शेतकऱ्यांना फायदा देत आहे या दृष्टीने आमचं कामकाज करायचा प्रयत्न या निमित्तानं चालू